जर तुम्हाला तुमच्या बाण काढला असेल तर ऑनलाईन जावान बघा. राज्य कृषी मंत्री सदाशिव खोतांची शिवराळ भाषेत राजू शेट्टींच्यावर टीका. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. कडकनाथ घोटाळा प्रकरणाबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य कृषी मंत्री सदाशिव खोत यांच्यावर आरोप केले होते. याबाबत खुलासा करण्यासाठी राज्य कृषी मंत्र्यांनी इस्लामपूर येथे पत्रकार परिषद घेतली होती. सदर पत्रकार परिषदेत कडकनाथ प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे सांगत माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर ते घसरले आहेत. अतिशय खालच्या पातळीवर त्यांनी राजू शेट्टींच्यावर टीका केली आहे. तुम्हाला तुमच्या बाण काढलं असेल तर ऑनलाईन जावा, कागद बघा, आणि तुमच्या बाण काढलं नसेल तर माझ्याकडं या, असं बोलत मी त्यांच्या बाचं जेवण जेवलंय, यांचेही जेवणार आणि यांच्या पोराचेही जेवण जेवणार आणि मगच मरणार, अशी द्वेषयुक्त भाषाही त्यांनी वापरली आहे. ही कंपनी कोणाची आहे, या कंपनीत संचालक कोण आहे, या कंपनीच्या इतर किती कंपन्यांच्या संचालकांच्या हे सगळ्या कागद सदाभाऊ खोतकडे आहेत, तुम्ही घेऊन जावा तुम्हाला पाहिजे असतील तर. त्या नावाच्या कंपन्या किती आहेत, ही आमच्याकडे कागद आहेत. नसेल तुमच्या बापानं घाला स्पष्ट तसं करायचं, तुमच्या बाण तुम्हाला खरंच शाळेत घातला असेल आणि शिकवलं असेल, किंवा तुम्हाला तुमच्या खऱ्या बाण काढला असेल तर तुम्ही ऑनलाईन नेटवरती जावा, तुम्हाला सगळ्या कंपन्यांची माहिती मिळेल. आणि खऱ्या बाण काढलं नसेल तर माझ्याकडे या, मी तुम्हाला माहिती देतो. पण कोण जाणीवपूर्वक षडयंत्र म्हणून जर आमच्या राजकीय जीवनाला धक्का लावण्याचा, नग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर तेवढ्याच ताकदीनं त्यांच्या छाताडावर आम्ही उभा राहू. लोकसभेला जनतेनं तुम्हाला तुमचा रस्ता दाखवलेला आहे, विधानसभेला राहिला सोडला सुपडा साफ होणार आहे. माझे काही हितचिंतक हे सुद्धा आज ते बोलणं गरजेचं आहे. देव पाण्यात घालून बसलेले आहेत तर त्याही हितचिंतकांना सांगू इच्छितो, तुमचे मनसुबे तडीला जाणार नाहीत. जो आमच्याशी प्रेमानं राजकारणामध्ये आपुलकीनं वागल त्याच्या पायावर आम्ही सदैव लोटांगण सुद्धा घ्यायला तयार आहोत. पण मुह मे रामन बगल मे सुरी ठेवून जर कोण वार करणार असेल तर त्याच्याही बाबतीमध्ये तेवढ्याच ताकदीनं प्रतिकार केला जाईल. परत एकदा ज्या शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी आहेत, तक्रारी असतील, त्या शेतकऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, गुन्हे दाखल करावेत. आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करतो की काही लोक तुमच्या प्रश्नाच्या आडून राजकारण करायला लागलेले आहेत, त्यांच्यापासून तुम्ही सावध राहा. त्यांचं ना आमचं जुना हाडवैर आहे राजकीय,
आम्ही त्यांच्या बाचं जेवण जेवलेलं आहे, त्यांचंही जेवण जेवणार आहे, त्यांच्या पोरांचंही जेवण जेवणार आहे आणि मग आम्ही मरणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी त्यांच्या कोणत्याही हुलतापाला बळी पडू नये. निश्चितपणानं आम्ही खंबीरपणानं शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. या संदर्भामध्ये कठोर प्रमाणे चौकशी करण्याचे मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा केलेली आहे. यामध्ये कोण जो दोषी आणि गुन्हेगार असेल त्याला निश्चितपणानं सोडला जाणार नाही. अर्धपान आली होता तेवढं झालं पाहिजे, सोडला जाणार. पण कोण हा प्रश्न हातात धरून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या ऐवजी किंवा जे यामध्ये फसलेले त्यांना न्याय मिळवून देण्याच्या ऐवजी आमच्या दिशेनं लढाई करायला येत असेल तर वीट का जवाब फक्तर्षे दिला जाईल. राज्य कृषी मंत्री जर इतके खालच्या पद्धतीचे बोलत असतील तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे नक्कीच शोभणार नाहीये. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.